कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% कर लावलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. अशात या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी घेतला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. बच्चू कडू म्हणाले, केंद्रातील सरकार नामर्द आहे, कारण कांद्याबाबत केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलाय तो फक्त सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी घेतलाय. नेमकं काय म्हणालेत बच्चू कडू पाहूयात. ते म्हणतो, नाही असं तर माझ्याकडे लसण आहे, कांद्याच्या ताकदीचाच लसण आहे, आणि लईच तुमच्या खाणं जीवार येत असन तर मुळा पण आहे. काय गरज आहे एवढा बोंबाबोंब? सरकार नामर्दासारखं वागतं कधी कधी, ही नामर्दांगी आहे. फक्त सत्ता टिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला, खाणाऱ्याचा विचार केला, पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही? ही नालायक प्रवृत्ती सरकारनं सुधरवली पाहिजे. मी जरी सत्तेमध्ये असेल, एनडीएमध्ये असेल, तरी शेतकऱ्याच्या बाजूनं हे वक्तव्य मला करावंच लागेल, हे माझं कर्तव्यच आहे. मग भाव वाढले तर हस्तक्षेप करता, भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही? 200 रुपये क्विंटल मागं तुम्ही पैसे द्यायचे, 1000 क्विंटल मागं त्याचं नुकसान करायचं? नाही खाईन कांदा, लोक मरणार आहे का? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.